माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपलं स्वागत आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये सिंगल पेज एसी सेरीज सर्किट हे आपण अभ्यास करत आहोत. ह्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल सोडवूयात. ते एक्झाम्पल आहे अ रेझिस्टन्स ऑफ 75 ओहम अँड 60 मायक्रोफॅरॅड कॅपॅसिटर आर कनेक्टेड इन सिरीज अक्रॉस 230 व्होल्ट 50 हर्ज सप्लाय. एका सर्किट 230 व्होल्ट 50 हर्ज सप्लायचा आहे. त्याच्यामध्ये रजिस्टर 75 ओहम आणि कॅपॅसिटर 60 मायक्रोफॅरॅड असल्याचं सिरीजमध्ये कनेक्ट आहेत. त्याच्यामध्ये आपण काही व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचं आहेत. त्याच्यावर कोणकोणत्या व्हॅल्यूज आपण काढायचं पहा. पहिला आहे एक्स सी. चला पॉईंटमध्ये एक नंबरला आहे एक्स सी, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यानंतर दोन नंबरला करंट आय फाइंड आउट करायचं आहे. तीन नंबरला पॉवर फॅक्टर, पॉवर फॅक्टर फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यानंतर ॲक्टिव्ह पॉवर, पॉवर फॅक्टर नंतर चार नंबरला ॲक्टिव्ह पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आपण गिवन डाटा तर बघितलेला आहे, तरी सोल्युशन स्टार्ट करूयात. आपण सोल्युशन त्याच्यामध्ये गिवन डाटाला सुरुवातीलाच आपण आर इज इक्वल टू 75 ओहम हे घेतलो. सी इज इक्वल टू 60 मायक्रोफॅरॅड. व्होल्टेज व्ही इज इक्वल टू 230 व्होल्ट. फ्रिक्वेन्सी एफ इज इक्वल टू 50 हर्ज. आता फाइंडमध्ये जाऊया. एक नंबर कोणाला काढायचं आहे? एक्स सी काढायचं. चला तर एक्स सी इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे एक्स सीचा? 1/2πfc. आपल्याला 2 माहीत आहे, पाय माहीत आहे, एफ माहीत आहे, सी माहीत आहे. सो फर्स्ट लिवर कॅल्क्युलेट एक्स सी. चला 1/2πfc50 जो आहे तो 60×10⁻⁶ हा युनिट सगळ्यांनी लक्षात ठेवा. महत्त्वाचे आहे युनिट्स चुकायला नाही पाहिजे. चला एक्स सी इज इक्वल टू डायरेक्टली कॅल्शियममध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करूया. चला 1/1 2×πx50×60×10⁻⁶. पहा 2π50×60×10⁻⁶ आन्सर होते 53.05. चला एक्स इज इक्वल टू 53.05 हा जा युनिट आहे ओहम, युनिट आहे ओहम. चला एक्स सी झाल्यानंतर आपण इम्पिडन्स झेड काढूयात. इम्पिडन्स झेड काढायचं फॉर्म्युला आपल्याला काय माहीत आहे? झेड इज इक्वल टू √r² + xc² पहा. आता झेड इज इक्वल टू अंडर रूटमध्ये आरचे व्हॅल्यू आपल्याला दिले 75, त्याचा वर्ग अधिक एक्स सी आपण काढलो आहे 53.05, त्याचा वर्ग आणि ओव्हरऑलमध्ये पहा. आता आपण जड इथं डायरेक्टली कॅल्क्युलेट होतो आहे आपलं. बघा अंडर रूट ऑफ ब्रॅकेट 75 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये 53.05 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर कंप्लीट आन्सर 91.86 आणि हे जर ओहम, झेड इज इक्वल टू झेडचं युनिट ओहम. चला इम्पेडन्स आता झेड आपण काढलो आहे. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे आय. आय इज इक्वल टू v/z फॉर्म्युला आहे. हां चला हे आपण घेऊया सॉल्व करून. आय इज इक्वल टू, लक्ष द्या, आय इज इक्वल टू
वी अपॉन जेड. हा आय इज इक्वल टू फी किती आहेत आपल्याकडे 230, जेड किती आला आपल्याला 91.86 लास्ट आलेलं व्हॅल्यू. ते कॅल्शियममध्ये आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. 230 डिवायडेड बाय 91.86 पहा आन्सर किती येतोय 2.50. आय इज इक्वल टू 2.503 युनिट आहे एम्पियर. हे आपल्याला आय. त्याच्यानंतर पॉवर फॅक्टर आपण कॅल्क्युलेट करूया. फेज अँगल घेऊया आधी. फेज अँगल फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ मायनस एक्स सी अपॉन आर. आता व्हॅल्यू पुट अप करा. फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ मायनस एक्स सी म्हणजे मायनस 53.05 अपॉन 75. ओके फाय इज इक्वल टू आता व्हॅल्यू बघा किती येतोय 10 इनवर्स घेण्यासाठी काय करायचं शिफ्ट आणि 10 ब्रेकेट वर खाली. ऑलरेडी एक ब्रेकेट आले एक मिनिट थांबा. ऑलरेडी एक ब्रेकेट आला होता. आता वर खाली मायनस 53.05 आणि डिवायडेड बाय 75 ब्रेकेट कम्प्लीट. आन्सर येतो मायनस 35.27. आन्सर येतो आहे मायनस 35.27. पहा हे आपल्याला फाय आणलेलं आहे. त्याच्यानंतर आपण कोणत्या गोष्टी करायचं पहा. त्याच्यानंतर आपल्याला पॉवर फॅक्टर पी एफ काढायचा आहे. पी एफ इज इक्वल टू कॉस फाय. पहा पॉवर फॅक्टर पी एफ इज इक्वल टू कॉस फाय इज इक्वल टू इथं आपल्याला व्हॅल्यू पुट अप करायचं आहे. कॉस फाय म्हणजे आर अपॉन जेड. इथं कॉस ऑफ फाय इज इक्वल टू आर आपल्याला किती दिलेलं आहे सुरुवातीला 75. जेड किती आले आमचे 91.86 हे इथं व्हॅल्यू पुट अप करा. वर खालीमध्ये 75 डिवायडेड बाय 91.86 आन्सरमध्ये येतो आहे 0.816. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू 0.816. पहा आता आपल्याला काढायचं आहे कॅल्क्युलेट ॲक्टिव पॉवर. ॲक्टिव पॉवर पी इज इक्वल टू पी इंटू आय इंटू कॉस ऑफ फाय. ओके आता व्हॅल्यू पुट अप करूया. पी आहे आपल्याला 230 इंटू आय जो आपल्याला आला होता ते 2.503 इंटू कॉस फायचं व्हॅल्यू आलेलं आहे इथं 0.816. सो 0.816. ओके आता पहा कॅल्शियममध्ये पुट अप करूया. 230 इंटू 2.503 इंटू 0.816. पहा 0.816 ह्याचं आन्सर येतो आहे 469.76. पी इज इक्वल टू 469.76. पॉवर ऑलवेज वॅट. पहा हे तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क हा सब्जेक्टचा दुसऱ्या चॅप्टरमधला हा प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यामध्ये सिंगल फेज एसी सेरीज सर्किट जो चॅप्टर आहे त्याच्यामधला हा प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करतो आहे. ओके तरी एक्झाम्पल्समध्ये कोणाला काय अडचण असेल, प्रॉब्लेम्समध्ये अडचण असेल, फॉर्म्युलामध्ये अडचण असेल किंवा कोणत्या स्टेपमध्ये काय अडचण असेल तर आपण चॅनलमध्ये कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा. आपण त्या सगळ्या गोष्टीचा उत्तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये 100% देऊ. आणि तुमचा कमेंट्स
बघून आपण नेक्स्ट व्हिडिओ स्टार्ट करतोय. पहा हे एक्झाम्पल सगळ्यांना कळतोय का? बघा आपल्याला सिरीजमध्ये रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटन्स दिलेत, त्याचे व्हॅल्यू दिलेत आणि सप्लाय 230/50 Hz दिलेत. XC काढायचा होता, करंट काढायचा होता, पॉवर फॅक्टर काढायचा होता आणि ॲक्टिव्ह पॉवर काढायचा होता. XC आपण काढतोय फॉर्म्युला 1/2πfc यूज करून, Z काढतोय अंडर रूट ऑफ R² प्लस XC वर्ग यूज करून, त्याच्यानंतर आपण I काढतोय φ/Z मधून, फेज अँगल काढतोय φ = tan−1−XC/R वापरून आणि पॉवर फॅक्टर जो आहे cos/R/Z यूज करतोय, ॲक्टिव्ह पॉवर P = V×I×cos यूज करतोय आणि पॉवरचं युनिट आपण वॅट लिहितोय, करंटचं युनिट एम्पियर लिहितोय, व्होल्टेजचं युनिट व्होल्ट असतो, फ्रिक्वेन्सी हर्ट्झमध्ये असतो, कॅपॅसिटर फॅरेडमध्ये असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. एक्झाम्पलचा आन्सर आल्यानंतर युनिट लिहायचं मात्र विसरायचं नाही. अशा तऱ्हेने इथे हा एक्झाम्पल संपलेला आहे. चला नेक्स्ट भेटूया. थँक्यू.